ओम नमो नारायणाय। मी योग सद्गुरु डॉक्टर कृष्णदेव गिरी। चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरु विचारधारामध्ये देवाघरी जातानाही रिकामा हात नको। त्या अगोदर एक छोटासा सुविचार आपण घेऊया। सुविचार, चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावलं तरी चालेल, पण अशा व्यक्तीला कधीच सोडू नये, कारण मोठेपणा देऊन लुबाडणूक करणारे अनेक जण आहेत, परंतु तुम्हाला अखंड आयुष्यात योग्य मार्गाने मार्ग दाखवणारे तुमची पुण्याई शिल्लक असेल तर आणि तरच देवाची कृपा होऊन आयुष्यात इच्छित मार्गी लावण्यासाठी क्वचितच प्रसंगाने जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते भेटतात। म्हणून अशा व्यक्तींना तुम्ही तुमच्याकडून कधीच सोडू नका। चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या हजार चांदण्या जवळ शोधण्यापेक्षा एकच सूर्य कायमस्वरूपी आपल्या जीवनात जपून ठेवा। धन्यवाद। योग सद्गुरु विचारधारामध्ये देवाघरी जातानाही हात रिकामा नको। ज्याला आपण कधी पाहिलेलं नाही पण ज्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच, आपण पाहुणा म्हणून कोणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जातो का? नाही। ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हाताने कसे जाणार? म्हणूनच जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे, म्हणजेच देवाच्या घरी जाताना प्रत्येकाला त्यांच्या सत्कर्माची सिदोरी घेऊन जाता येईल ना। किती करशील भरोसा या सुंदर नरदेहाचा, अजून तुला कळला नाही फटका या यमाचा। मृत्यूची नोटीस नसते, समज नसते, तर डायरेक्ट पकड वॉरंट असते। ते कोणत्याही वयामध्ये येऊ शकते। मृत्यू राजा, रंग, लहान थोर, स्त्री पुरुष काहीही पाहत नाही। यमदूत वॉरंट घेऊन येतात तेव्हा दुसऱ्या कोणालाही त्यावर सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही, कारण वॉरंट रिसीव करणे हा प्रश्नच निर्माण होत नाही, तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात, म्हणजेच फास आवळला जातो। लंडन अमेरिकेला जाताना पॉन्ड्स डॉलर्स इथल्या तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते, पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात पुण्य करन्सी, म्हणजे थोडक्यात पुण्याई, महत्त्वाची असते। ती जिवंतपणीच जमा करावी लागते। ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही। आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते। 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो। दागदागिने आणि कॅशला लॉकरमध्ये ठेवतो, गुरे गोठ्यात राहतात, बरोबर काहीच देता येत नाही, तरी जीव नश्वराच्याच पाठीमागे लागतो। जीवस्य जीवनम याप्रमाणे अजगर बेडकाला गिळंकत करते। बेडूक माशांना पकडण्यात रंगून जाते। असेच आपले हे जीवन आहे। आपण प्रापंचिक मोहपाशात अडकून बसलेलो आहोत। आपल्याबरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात।
या व्यस्त राजकारणी कलावंताला कुठे वेळ होता पुण्य संचयासाठी? म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथात नरसिंह सरस्वती महाराज सांगतात की वय तरुण असतानाच पुण्य संचय करून ठेवा, कारण जीविताचा भरोसा नाही। ते मातोश्रींना म्हणाले, आई तुम्हाला सांगतेस की अग्राह्य संन्यास बालपणी घेऊ नको, वाढ प्रस्थानंतर संन्यास घ्यावा। पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का? मातोश्री निरुत्तर झाल्या। प्रपंचाबरोबरच अध्यात्मही जवळ केले म्हणजे तरच ज्ञान व सुरक्षितता लाभते, कारण भरोसा नाही या घडीचा रे अभिमान धरीशी कोणाचा। यासाठी देवाला, ईश्वराला, भगवंताला प्रेम भक्ती द्या, मग तो देव संत कोणीही चालेल, पण संत गुरु देव तुमच्या आवडीचा एकच राहू द्या, अनेक नकोत। तुमची श्रद्धा भाव फक्त आणि फक्त त्या एकावर ठेवायला आजपासून सुरुवात करा। परंतु गुरु करत असताना सुद्धा त्याची परीक्षा घ्या। फक्त भगवी कपडे घातले, केस वाढवले म्हणजे ते गुरु होत नाही। तर ज्ञानासमोर झुका, अज्ञानासमोर झुकू नका। जर तुम्ही अज्ञानासमोर झुकला तर तुम्ही सुद्धा अज्ञानी, आणि ज्ञानासमोर झुकला तर तुम्हाला सुद्धा ज्ञानी गुरु मिळेल, जो तुम्हाला ज्ञानाची वाट दाखवेल। देव, ईश्वर, भगवंत, हरी एकच आहे। नामस्मरणात नामाच्या बँकेमध्ये आपल्या आवडत्या देवाच्या नावाचे धन जमा करा। तेच हरिनाम म्हणजेच आपली इहलोकीची पुण्याई आपल्या पुण्यसंचयाच्या बँकेत फळरूपाने जमा होईल आणि शेवटी येईल तुमच्या कामा। आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन जमा करा। आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन जमा करा, तेच नाम शेवटी येईल तुमच्या कामा। सहस्त्र चंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात। कलावंत करोडो रुपये कमवूनही 10 मिनिटेही परमेश्वराला देवाला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात। आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही, पण असं म्हटलं जातं की हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी आहे। भुकेलेला त्याच्या ताटावरून, ताणलेला पाण्याचा ग्लास सोडून, श्रृंगार क्रीडा करणाऱ्याला शयन मंदिरातून, शल्यकर्म म्हणजे थोडक्यात दवाखान्यात जर असेल किंवा काय उपचार चालू असतील, म्हणजे थोडक्यात शल्यकर्म चालू असताना त्या बेडवरून उचलले जाते। मृत्यूघटिका टळल्याचे अख्ख्या जगात एकही उदाहरण नाही, मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे आहेत। प्रत्येकाने आयुष्यात सुखी, समाधानी, आरोग्य जीवन जगण्यासाठी दैवी आशीर्वाद लाभावे असे वाटत असेल तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत अशी भावना ठेवून ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा, किंवा ध्यान योगाच्या माध्यमातून 3 आवर्तन करा। हे जर तुम्ही केलं, किंवा नित्य उपासना असेल, सुदर्शन उपासना असेल, हे जर केलं, ह्या चांगल्या विचाराचं दर्शन घडवणारी उपासना असेल, हे जर केलं तर 100% तुमची पुण्याई तुमच्या पुण्याईच्या बँकेत जमा होईल आणि तुम्हाला येणाऱ्या प्रसंगात ती तुमच्या उपयोगात येईल। धन्यवाद। चिंता नको भविष्याची, साथ तुम्हाला योगसद्गुरूंची।